तळोजा औद्योगिक क्षेत्रात कारखान्यामधून होणाऱ्या प्रदूषणामुळे नागरिकांना दररोज मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे प्रदूषण नियंत्रणासाठी महामंडळानेच आता पुढाकार घेतला आहे. त्या अनुषंगाने रात्रीच्या वेळी पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच प्रदूषण करणाऱ्या कंपन्या 5 तास बंद ठेवण्यात येत असून औद्योगिक क्षेत्रात मोकळ्या भूखंडांवर वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. तळोजा औद्योगिक क्षेत्रात रात्रीच्या वेळी सोडण्यात येणाऱ्या केमिकलमुळे तळोजा, खारघर, रोडपाली, कळंबोली आणि जवळपास असलेल्या गावांना त्रास होत आहे. त्यामुळे विविध सामाजिक संस्थांनी प्रदूषणाविरोधात लोकायुक्तांकडे केलेल्या तक्रारीमुळे प्रदूषण महामंडळाने कंबर कसली आहे. याच अनुषंगाने प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी रात्रीच्या वेळी 4 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पथक तैनात करण्यात आले आहे. तसेच प्रदूषण नियंत्रण महामंडळांकडून कंपन्यातील पाण्याचे नमुने तपासणी केली जात आहे. प्रदूषण करणाऱ्या कंपन्या रात्रीच्या वेळी 5 तास बंद ठेवणे, काही कंपन्यांकडून प्रदूषण होत असल्याचे निदर्शनास येताच तात्काळ नोटीस बजावणे, पर्यावरणाविषयी जनजागृतीसाठी कंपन्यांमध्ये बैठक घेणे, औद्योगिक क्षेत्रातील मोकळ्या भूखंडांवर आंबा, फणस, कडुनिंब, चाफा या रोपांची लागवड करण्यात येणार आहे.